देवेंद्र फडणवीस यांचे सगळे सिक्रेट मिशन सक्सेसफुली राबवणारे आणि त्यासोबतच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. आपण बोलणार आहोत त्यांच्याशी. जानकर ज्या पद्धतीनं आले, एक धक्का तंत्र म्हणा देवेंद्र फडणवीस यांचं, आणि आता महायुतीसोबत ते दोन जागेची मागणी केली, एक मिळते असं सुद्धा म्हणतात. नाही, महादेव जानकर हे 2009 पासूनच महायुतीबरोबर राहिलेले आहेत. ज्या पद्धतीमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी विश्वासात व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्रितपणे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय तटकरे साहेब, मी स्वतः आणि जानकर साहेब यांची बैठक झाली आणि त्यांनी आजच तात्काळ निर्णय घेतला की मी महायुतीबरोबर आहे. या माध्यमातून त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे, त्यांना आम्ही कमिटमेंट केलेलं आहे. ती जागा लवकरच येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही जाहीर करू. तुम्हीच या सगळ्यांचे मास्टर माइंड आहात अशी चर्चा आता रंगू लागली, याला उत्तर कसं देणार? नाही, यामध्ये माझा एक खारीचा छोटा कार्यकर्ता म्हणून वाटा आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा ह्या सर्वांवरती विश्वास दाखवून, माननीय मोदीजींच्या आणि अमित शहाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून जानकरांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. जागा वाटपाचं फॉर्म्युला काही ठरलं आहे वर्षावरच्या बैठकीमध्ये? या लवकरच कळेल 2-3 दिवसात. बरं, उद्या होळी आहे, रंगपंचमी आहे, धुळवड आहे, बरेचसे रंग आकाशात उडत आहे. तुमचा आवडता रंग कोणता आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कोणता रंग सगळ्यात जास्त दिसेल? होळीच्या धुळवडीमध्ये आता भगवा रंग तो उडवला आणि काही लोकांना तो रंग लागलाही असेल, त्यामुळे मला वाटतं की आजची भगवी होळी अतिशय अशीच आनंदात महाराष्ट्रात 45 व देशात 400 पारच्या माध्यमातून. रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी विरोधकांना काय सांगाल? रंगाचा बेरंग होत नाही, आपण आपले प्रत्येक सण हे प्रत्येकासाठी चांगले दिवस घेऊन यावेत, सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा देऊन करायचा असतो. त्यामुळे जी हिंदू संस्कृती आपल्या मनामध्ये आहे, आपल्याला जी रुजवली गेली आहे, त्यामध्ये मी एकच सांगेन की ईश्वर सर्वांचं भलं करू दे आणि ह्याच माध्यमातून या राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे हे असंच अजून बळकट होऊ दे आणि अबकी बार 45 पार महाराष्ट्रात आणि अबकी बार 400 पार देशात, हाच या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.